नमस्कार. आज पौष शुक्ल नवमी शके 1940 मकर संक्रांती सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. वागळी इस्टेट इथल्या ऑटोरिक्षा जळीत प्रकरणात अजय बुबक या युवकाला अटक. ठाणे वाहतूक शाखेचा रोबोट करणार वाहतूक नियमांविषयी जनजागृती. आणि आरोग्य विभागाची खुर्ची अचानक तुटल्यानं बचावले थोडक्यात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर मग पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पालघरमध्ये आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोग्य सुविधांची कशी वानवा आहे याचा अनोखा अनुभव आलाय. एकनाथ शिंदे हे ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची अचानक तुटल्यामुळं शिंदे यांचा तोल गेला. सुदैवानं आजूबाजूच्या मंडळींनी त्यांना सावरल्यामुळं कोणताही अनुचित प्रकार मात्र घडला नाही. एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन बरंच वाढल्याची चर्चा असून दीपक सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या आरोग्यमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार एकनाथ शिंदे यांना देण्यात आलाय. आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी जव्हार तालुक्याला अचानक भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. हा आढावा घेत असतानाच त्यांची खुर्ची तुटल्यामुळं त्यांचा तोल गेला आणि ते खुर्चीवरून पडत असतानाच त्यांना इतरांनी सावरल्यामुळं एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची वास्तव परिस्थिती लक्षात आली. ज्या आरोग्य केंद्रामध्ये खुर्चीची ही अवस्था असेल तर इतर सोयी सुविधांविषयी काय बोलणार अशी परिस्थितीच त्यांना यातून अनुभवायला मिळाली आहे. जव्हार तालुक्यातील शेवटचं टोक असलेल्या दाभेरी आरोग्य केंद्राला त्यांनी यावेळी भेट दिली. त्यावेळी आरोग्यविषयक समस्या आणि तिथल्या गैरसुविधा यांच्या लक्षात आल्या. आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही, सिस्टर नाही, रुग्णवाहिका नाही अशी परिस्थिती पाहून या दुर्गम भागाच्या समस्या तातडीनं सोडवल्या जातील, तसंच आरोग्य विभागातील रिक्त पदं भरली जातील असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. साखरेत इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मागणीचा प्राधान्यानं विचार केला जाईल असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं. आरोग्यमंत्र्यांचा हा दौरा गोपनीय असल्यामुळं कोणालाही याविषयी माहिती नव्हती. त्यामुळं आरोग्यविषयक अनेक समस्या, आरोग्य केंद्रांची परिस्थिती त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला आणि पाहायला मिळाली. कुठल्याही भिकाऱ्याला भीक देऊ नका, पण त्याला मदत मात्र नक्की करा. भीक देणं म्हणजे भिकाऱ्याला परावलंबी करणं आहे, तर मदत करणं म्हणजे भिकाऱ्याला स्वावलंबी बनवणं आहे असं आर्जव भिकाऱ्यांमध्ये कार्य करणाऱ्या डॉक्टर अभिजित सोनावणे यांनी ठाण्यात बोलताना केलं आहे. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत डॉक्टर फॉर बेगर्स या विषयावर ते बोलत होते. 2 रुपये भीक दिल्यानं 4 जणं आपल्याकडे कर्णाचा अवतार म्हणून बघत असल्याचं पाहून आपला इगो सुखावतो, पण आपल्या अशा वागण्यानं आपण भिकाऱ्याला त्याच ठिकाणी त्याच परिस्थितीत ठेवतो याची जाणीव मात्र आपल्याला नसते. यामुळं भुकेलेल्याला जेवण जरूर द्या, पण फुकट खायची सवय मात्र लावू नका असं डॉक्टर सोनावणे यांनी सांगितलं. भीक मागताना लहान मुलं दिसली तर वर्गणी काढा, त्यांना शिकवा, गणवेश पुस्तकं द्या, पण भीक देऊ नका. यात जर महिला असतील तर साड्या विकण्यासाठी त्यांना मदत करा, पण भीक देऊ नका. भीक मागणारा वृद्ध असेल तर चहा विकण्यासाठी त्याला मदत करा, पण भीक देऊ नका. भिकाऱ्यांना काम देता येत नसेल तर काहीच करू नका, पण भीक देऊन आम्ही करत असलेल्या कामावर पाणी फिरेल म्हणून तरी भीक देऊ नका. भिकाऱ्यांना भीक परावलंबी बनवते, तर मदत
स्वावलंबी करते, म्हणून भीक देण्यापेक्षा मदत करा असं आवाहन डॉक्टर अभिजित सोनावणे यांनी केलं. डॉक्टर अभिजित सोनावणे यांनी एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेत 2 लाखांची नोकरी करत असताना आणि 12 लाख वेतनाची ऑफर आली असताना सुद्धा ती सोडून त्यांनी आणि त्यांची पत्नी मनीषा सोनावणे यांनी भिकाऱ्यांच्या सेवेसाठी आपलं अवघं आयुष्य वाहून घेतलं. डॉक्टर झाल्यावर सोनावणे यांनी घरातून एकही पैसा न घेता वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. भाड्यानं खोली घेऊन दवाखाना सुरू करणं शक्य नसल्यानं झोपडपट्टीमध्येच दवाखाना सुरू केला. पण हा दवाखाना न चालल्यामुळं एका आजीबाईच्या सांगण्यावरून खेड्यात त्यांनी होम डिलिव्हरी डॉक्टर म्हणून आपला व्यवसाय सुरू केला. त्यात आलेल्या अनुभवानं त्यांना अनुभव समृद्ध बनवलं. डॉक्टर सोनावणे यांनी भिकाऱ्यांना स्वाभिमानानं जगायला शिकवण्याचा प्रयत्न केला. नाल्यातील माणसांना घराबाहेर काढलं नाही तर भिकारीच निर्माण होणार नाहीत, यामुळं भविष्यात भिकारी निर्माण होणार नाहीत आणि हे काम बंद पडेल यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन डॉक्टर अभिजित सोनावणे यांनी यावेळी केलं. वागळे इस्टेटमध्ये 4 ऑटोरिक्षा आणि 4 दुचाकी जाळणाऱ्या अजय बुबकला श्रीनगर पोलिसांनी अटक केली असून रागाच्या भरात त्यानं आपलीच गाडी जाळताना हा प्रकार केल्याचं उघड झालंय. काल पहाटेच्या सुमाराला वागळे इस्टेट इथं 4 ऑटोरिक्षा आणि 4 दुचाकी जळून भस्मसात झाल्या होत्या. ठाण्यामध्ये गाड्या जाळण्याच्या प्रकारात वाढ झाल्यामुळं हा प्रकार घडल्यामुळं पोलिसांनी अतिशय जलद गतीनं या प्रकरणी तपास केला. अजय बुबक याची दुचाकी त्याचे भाऊ सुभाष बुबक वापरत होते, म्हणून अजय बुबक यांना सुभाष बुबक यांना तुम्ही ही गाडी कशी वापरता हे बघतो असं बोलून दुचाकीची मागणी केली. या दुचाकीचे हप्ते सुभाष बुबक भरत असल्यानं त्याने गाडी देण्यास नकार दिला. त्यामुळं अजय बुबक यानं काल पहाटे 3 च्या सुमाराला भावानेच उभी करून ठेवलेली दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. याच दुचाकीतील पेट्रोल काढून गळणाऱ्या पेट्रोलवर माचिसची गाडी टाकून ही दुचाकी पेटवून दिली. या दुचाकीच्या आजूबाजूला असलेल्या 4 ऑटोरिक्षा आणि 4 दुचाकी या आगीत सापडल्या आणि त्याही भस्मसात झाल्या. पोलिसांनी अजय बुबकची माहिती काढून त्याला काल अटक केली. रागातून त्यानं केलेल्या या कृत्याचा फटका नाहक इतरांना देखील बसलाय. ठाणे वाहतूक शाखेतर्फे 1 रोबोटद्वारे वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जाणार आहे. मुलांमध्ये वाहतूक नियमांची जागृती होण्यासाठी हा अभिनव उपक्रम वाहतूक शाखेतर्फे राबवला जाणार आहे. वाहतूक शाखेच्या या रोबोटमध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात आली आहे. स्पीकर, LCD डिस्प्ले याद्वारे हा रोबोट वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणार आहे. वाहतुकीचे नियम पाळल्यामुळं आपला जीव कसा वाचू शकतो यापासून ते हेल्मेट वापरणं आणि कार चालकांना सीट बेल्ट लावण्याविषयी तो माहिती देखील देणार आहे. मुलांना झेब्रा क्रॉसिंगचं महत्त्व आणि वाहतूक चिन्हांची ओळखही हा रोबोट करून देणार आहे. ठाण्यातील मेकर स्लॅबच्या वैद्य यांनी या रोबोटची निर्मिती केली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेच्या वृक्षवल्ली 2019 या प्रदर्शनात विहंग ग्रुपतर्फे प्लास्टिक विषयी जनजागृती करण्यासाठी एक स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवरून पुन्हा वापरा किंवा नाकारा असा संदेश देण्यात आला. प्लास्टिक फ्री महाराष्ट्र
ही चळवळ युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुरू केली असून त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी विहंग सरनाईक यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. प्लास्टिकमुळं होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी पुन्हा वापरा किंवा नाकारा असा संदेश देण्यात आलाय. या स्टॉलला ठाणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी प्लास्टिक मुक्तीची शपथही देण्यात आली. बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती. महिला बालकल्याण योजनेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेतील महिला नगरसेवकांनी उदयपूर, राजस्थान आणि माउंट अबू इथं एक अभ्यास दौरा केला. या 4 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यामध्ये महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह 42 महिला नगरसेविका आणि महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, उपसमाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे हे सहभागी झाले होते. या अभ्यास दौऱ्यादरम्यान महिला नगरसेविकांना अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे समन्वयक लक्ष्मण लटके, अनिल आळे आणि निधी लोके यांनी सभाशास्त्र, महापालिकेचा अर्थसंकल्प, महिला आणि बालकल्याण योजना आणि अनुषंगानं असलेल्या अर्थसंकल्पांची तसंच अर्थसंकल्पात तरतूद कशी करावी याबाबत मार्गदर्शन केलं. या अभ्यास दौऱ्यात उदयपूर महानगरपालिकेला देखील भेट देण्यात आली. यावेळी उदयपूरचे महापौर चंद्रसिंग कोठारी यांनी त्यांना मार्गदर्शन केलं तर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेतर्फे राबवल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या अभ्यास दौऱ्यात माउंट अबू इथल्या नगर परिषदेस देखील भेट देण्यात आली. माउंट अबू इथल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाला देखील भेट देण्यात आली. या आश्रमाचे प्रमुख बी के शशिकांत यांनी आश्रमाद्वारे चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसंच हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात मनाच्या शांतीबाबत आत्मदर्शन, परमात्मदर्शन आणि विश्वदर्शन करून जीवनात संपूर्ण शांती, समाधान आणि मानसिक सुख मिळवून देणाऱ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचं महत्त्व प्रतिपादित करीत त्यांना मार्गदर्शन केलं. मकर संक्रांत आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेच्छा देऊन मकर संक्रांत साजरी करण्यात आली. आज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ होता. देशामध्ये प्रत्येक राज्यात मकर संक्रांतीचा हा सण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा होत असतो. तसंच हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि गोव्यामध्ये हा सण मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये थाई पोंगल या नावानं, पंजाब हरियाणामध्ये लोहरी, गुजरात दीवदमणमध्ये उत्तरायण म्हणून ओळखला जातो. बिहार, यूपी, उत्तराखंडमध्ये संक्रांत आणि मकरांत म्हणून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. कर्नाटकच्या काही भागात सुगी हब्बा म्हणूनही या सणाला ओळखलं जातं. हिमाचल प्रदेशमध्ये हॅप्पी माघ माझी असं म्हणून एकमेकांना शुभेच्छा देतात. ओडिशामध्ये मकर चौला, पूर्वांचलमध्ये किचेरी, आसाममध्ये माघ बिहू तर काश्मीरमध्ये शिशूर संक्रांत या नावानं मकर संक्रांतीच्या सणाला ओळखलं जातं अशी माहिती पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी दिली. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक परिवारातर्फे आमच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीचं मुख्य आकर्षण म्हणजे गुळपोळी. मकर संक्रांतीला सगळ्यांच्याच घरी गुळपोळीचा बेत आखला जातो. गुळाची पोळी घरी तयार करण्याची पद्धत आता हळूहळू बंद होऊ लागल्याचं दिसत असून सध्या घराघरातून विकतच्याच पोळा आणणं पसंत केलं जात आहे. गुळाच्या पोळ्या करण्यासाठी लागणारी मेहनत आणि पोळी जमली नाही तर घरातून होणारी टीका यापेक्षा गृहिणी बाजारातूनच गुळाच्या पोळ्या आणणं जास्त पसंत करत असल्याचं दिसत आहे. सध्या गुळाच्या पोळ्यांचा भाव प्रतिनगाला 25 रुपयापासून 30 रुपयांपर्यंत आकारला जातोय. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा
आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वागळे इस्टेट इथल्या ऑटो रिक्षा जळीत प्रकरणात अजय बुबक या युवकाला अटक. ठाणे वाहतूक शाखेचा रोबोट करणार वाहतूक नियमांविषयी जनजागृती. आणि आरोग्य विभागाची खुर्ची अचानक तुटल्यानं बचावले थोडक्यात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.